नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम 2022-23 यातील दिवस 3 पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया दिवस तिसरा. त्यामध्ये घटक आहे रेषा आणि कोण, उपघटक आहे रेषाखंड, किरण, कोणांच्या जोड्या, सशर्त विधाने, व्यत्यास आणि प्रमेयाची सिद्धता. आता ज्यात काही मुद्दे सांगितलेले आहेत हे मुद्दे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. कोणांच्या जोड्या, संलग्न कोण किंवा लगतचे कोण कशाला म्हणायचं, जेव्हा दोन कोण हे संलग्न असतात तेव्हा त्या दोन कोणामध्ये पहिला आहे सामायिक शिरोबिंदू असतो, एक बाजू सामायिक असते आणि आंतरभाग विभिन्न असतात, वेगवेगळे असतात. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हे दोन कोण दाखवलेले आहेत, हे कोणते कोण आहेत, संलग्न कोण किंवा लगतचे कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण, जेव्हा संलग्न कोणाच्या जोडीमधील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते तेव्हा ते रेषीय जोडीतील कोण असतात. म्हणजेच रेषीय जोडीतील कोण हे संलग्न कोण असतात, परंतु प्रत्येक संलग्न कोणाची जोडी ही रेषीय जोडीतील कोण असतीलच असे नाही. आता इथं उदाहरणामध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत दोन कोण दाखवले आहेत. आता हे कसे आहेत, तीन कोण आहेत, संलग्न आहेत का? हे दोन संलग्न आहेत, हे दोनसुद्धा संलग्न आहेत, पण रेषीय जोडीतील आहेत का? हे तिन्ही मिळून रेषीय जोडीतील, कुठलेही दोन रेषीय जोडीतील नाहीत. आता ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये हे दोन कोण कसे आहेत, संलग्न कोण आहेत, लगतचे कोण आहेत, एकाचं माप 40 आहे, एकाचं 140 आहे, दोघांची बेरीज 180. म्हणून आता हे दोन संलग्न आहेत, रेषीय जोडीतीलसुद्धा आहेत. पूरक कोण, पूरक कोण कशाला म्हणायचं, जेव्हा दिलेल्या कोणांच्या जोडीमधील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते तेव्हा ते परस्परांचे पूरक कोण असतात. म्हणजेच रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात, परंतु प्रत्येक पूरक कोणांची जोडी ही रेषीय जोडीतील कोण असतीलच असे नाही. आता या ठिकाणी हे दोन कोण दिलेले आहेत, कोण 130° 50° हे दोन कोण कसे आहेत, पूरक आहेत, दोघांची बेरीज किती येते 180. परत या ठिकाणी आता हे दोन कोण एकमेकांचे पूरक होतील का? एकमेका समजा हे रेषीय जोडीतील आहेत का? नाहीत, रेषीय जोडीतील नाहीत. मग हे दोन कोण पूरक आहेत का? पूरक कोण. मग दोघांची बेरीज जरी 180 आली तर पूरक कोण आहेत, एकमेकांचे कसे आहेत, हे पूरक कोण आहेत, हे दोन एकमेकांचे पूरक कोण आहेत, परंतु रेषीय जोडीतील आहेत का? हे नाहीत, हे दोन पूरक आहेत परंतु रेषीय जोडीतील नाहीत, हे दोन पूरक पण आहेत आणि रेषीय जोडीतील पण आहेत. कोटी कोण, जेव्हा दिलेल्या कोणांच्या जोडीमधील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 90° असते तेव्हा ते परस्परांचे कोटी कोण असतात. आता इथं उदाहरणामध्ये एक 60 दिला आहे, एक 30 दिला आहे, हे दोन कोण कसे इथं कोटी कोण आहेत. हा 40 दिला आहे, हा 50 दिला आहे, हे दोनसुद्धा एकमेकांचे कसे कोणते कोण आहेत, कोटी कोण आहेत. कारण कोटी कोणाची व्याख्याच काय, दोघांच्या मापांची बेरीज 90° यावी. नंतर विरुद्ध कोण, विरुद्ध कोण जेव्हा दिलेले दोन्ही कोणांच्या बाजूपासून विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या तयार होतात तेव्हा ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. आता ही एक किरण आणि दुसरा किरण ह्याच्यापासून तयार झालेला हा एक आणि हा एक कसे आहेत, हे दोन कोण विरुद्ध असतील, हे दोनसुद्धा परस्परांचे कसे विरुद्ध कोण आहेत. आणि विरुद्ध कोण नेहमी कसे असतात, एकरूप असतात. महत्त्वाचा मुद्दा आहे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. आता सशर्त विधाने आणि व्यत्यास कशाला म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट, जी विधाने जर तरच्या रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. म्हणजे काहीतरी अट दिलेली असते त्यामध्ये पूर्वांग कशाला म्हणायचं, सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध असे म्हणतात, किंवा ह्याला दुसरं नाव पक्ष असंही म्हणू आपण. उत्तरांग, सशर्त विधानातील तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात, किंवा ह्याला दुसरं नाव साध्य असं सुद्धा आपण म्हणणार आहोत. एक विधान दिले, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे विधान आहे. आता ह्याच विधानाला सशर्त विधान कसं तयार केले, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता इथं जर आणि तर्ण हेच विधान लिहिलेलं आहे. आता कॉन्वर्स, व्यत्यास कशाला म्हणायचं, एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे म्हणतात. नंतर सिद्धता, सिद्धता कशाला म्हणायचं, काही स्वयंसिद्ध व सर्व मान्य विधाने गृहितके म्हणून स्वीकारली जातात. काही जे गृहितक म्हणून विधानं आपण गृहितक म्हणून स्वीकारतो तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. त्यांच्या आधारावर पहिले काही जर खरे आहेत असे जर गृहित धरले तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात.
त्यालाच म्हणायचं आपल्याला सिद्धांत. आता प्रमेय, सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय म्हणतात. युक्लिड यांनी मांडलेल्या गृहितकापैकी काही गृहितके खाली दिलेली आहेत. आता हे गृहितक आहेत, ह्याची काही सिद्धता देण्याची गरज नाही. पहिलं आहे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. दुसरं आहे दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. कोण तिसरं कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्याचे वर्तुळ काढता येते. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात आणि दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोणांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. आता परत सिद्धता, एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देत असेल तर तो गुणधर्म सत्य आहे असा मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची किंवा त्या प्रमेयाची सिद्धता म्हणतात. साध्य, आता वर पाहिलंच होतं आपण, एखाद्या सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष म्हणतात आणि उत्तरार्धाला साध्य म्हणतात. सिद्धतेचे दोन प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरी अप्रत्यक्ष सिद्धता. त्याच्यावर काही छोटे छोटे प्रश्न दिलेत ते पाहू. खालील प्रश्नांची विचारपूर्वक आकृती काढा व आकृतीला अनुसरून उत्तरे लिहा. दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील काय? आता दोन लघुकोन म्हणजे कसं असलं पाहिजेत, माप 90 पेक्षा कमी. मग दोन लघुकोन कोणकोणते काढता येतील आपल्याला? दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील का? समजा आपण 45-45 दोन्ही लघुकोन आहेत, कोटिकोन असू शकतील. 60-30 कोटिकोन असू शकतील किंवा 70-20 दोन्ही लघुकोणच आहेत की. म्हणून दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील का? होय, दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असतात. परस्परांचे लघुकोन परस्परांचे कोटिकोन असतात. कोटिकोन असतात. कोणते जर घेतले तर ते असू शकतील का? तर होय, असू शकतील किंवा असतात. आता आकृती विचारली होती आपल्याला, एक आकृती काढू आपण. आता हेच कोटिकोनाची आकृती काढायची आपल्याला. परस्परांचे समजा आपण हा 90 आहे, समजा हेच कोणाचं माप, एकाचं समजा 20 घेतलं इथं, याचं 70, हे काय असेल? एक आकृती आहे. अशा प्रकारे आपण अनंत आकृती आहे का, इथं जेवढे उदाहरणं दिलीत तेवढ्या काढू शकतो, पण आपणाला एक आकृती पुरेशी आहे. दुसरा प्रश्न, दोन विशालकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतील काय? आता विशालकोन म्हटलं की त्याचं माप किती असलं पाहिजेत? 100. विशालकोनाची व्याख्याच आहे आपली, कितीपेक्षा जास्त असलं पाहिजे तो? 90 पेक्षा ज्या कोणाचं माप जास्त असते त्याला काय म्हणतो आपण? विशालकोन. कितीपेक्षा जास्त असलं पाहिजे? 90 अंशापेक्षा जास्त. तर दोन विशालकोन कसे आहेत? परस्परांचे पूरक असू शकतील का? पूरक म्हटलं की बेरीज किती आली पाहिजेत? पूरक 180. मग विशालकोन आहे आणि पूरक कोण असू शकतील का? आता 90 पेक्षा जास्त किती जरी घेतले तर 90 आणि 90 180 येते. म्हणून आपण एक समजा आता 91चा घेतला आणि 92चा घेतला तरी तो किती होईल? मग तो पूरक कोणाचं काय आहे? 180 आली पाहिजेत. म्हणून याचं उत्तर काय असेल? मग परस्परांचे पूरक कोण असू शकतील का? असू शकणार नाहीत. पूरक कोण म्हणजे दोन विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतील का? असू शकणार नाहीत. आता ह्याला पण आकृती जर काढली आपण, समजा विशाल कोण, समजा दोन कोण काढले आपण, समजा हा एक विशाल कोण असेल आणि हा दुसरा विशाल कोण आहे. समजा हा 90 पेक्षा जास्त आहे काहीतरी, समजा 95चा असेल, हा समजा 100चा असेल. तर दोघांची जर बेरीज केली तर किती येईल? बेरीज केल्यानंतर 100-95 180 पेक्षा जास्तच येते, 195 येते. मग पूरक कोणाची व्याख्याच काय आपली? किती असली पाहिजेत? 180. म्हणून हे असू शकणार नाहीत. दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतील काय? आता लघुकोन म्हणजे किती? 90 पेक्षा कसा असला पाहिजेत? लघुकोन म्हणजे लहान. मग आता 90 पेक्षा लहान आपण किती घेतले? 89-89 जरी दोन कोण घेतले तर किती येतील? दोन कसे करायचे तर आपणाला लघुकोण आहेत तर दोघांची बेरीज किती येईल? 9 × 2 = 18, 8 × 2 = 16 × 17 किती येते? 178. मग पूरक कोणाची व्याख्या काय आपणाला? 180 आलं पाहिजेत. मग ते दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतील का? असू शकणार नाहीत. दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोण असू शकणार नाहीत. आता लघुकोन किती? 90चा घेतला किंवा 90 पेक्षा लहानच घ्यावं लागेल. म्हणून आता याची आकृती काढते वेळेस कशी काढणार आहेत आपण? कोणतेही दोन लघुकोन काढा, मग रेषे जोडीतले असतील किंवा बाहेरचे जरी असतील तरी ते 180 येतील का? 180 येऊ शकणार नाही. दोन संलग्न कोण परस्परांचे कोटिकोन कधी असतील? आता दोन संलग्न कोण परस्परांचे कोटिकोन कधी असतील तर दोन संलग्न कोण आहेत परस्परांचे कोटिकोन कधी असू शकतील तर ते कधी असले पाहिजेत? ते
रेषी जोडीत असतील तर कोटिकोन म्हणते ना, हां दोन संलग्न कोण परस्परांचे कोटिकोन कधी असू शकतील, ते कोण कसे असले पाहिजेत, ते दोन्ही कोण ते कोण लघुकोन असतील तर कधी, म्हणजे 90 पेक्षा लहान असतील तरच लघुकोन असतील तर, दोन्हीला दोन कोण कसे असतील लघुकोण असतील. समजा आपण जर आकृतीच काढली तर कोटिकोन म्हणजे 90ची बेरीज आली पाहिजेत. समजा आता आपण काढली होती आकृती, समजा हे असे तर दोन्ही कोण कसे असायला पाहिजेत 90 पेक्षा लहान, संलग्न आहेत आणि ते कसे आहेत लघुकोन आहेत. दोन विशाल कोण परस्परांचे रेषी जोडीतील कोण असू शकतील काय. आता विशाल कोण म्हणजे कितीचा माप असेल तो 90 पेक्षा जास्त, 90 पेक्षा जास्त विशाल कोणाचा माप 90 पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला काय सांगितलं आहे रेषी जोडीतील कोण किती असले पाहिजेत 180. मग आता एक 90 पेक्षा दोन जास्त जर घेतले तर 180 येतील का, येऊ शकणार नाहीत. म्हणून ते विशाल कोण परस्परांचे रेषी जोडीतील कोण असू शकणार नाहीत, असू शकतील का असू शकणार नाही. दिलेले विधान जर तर रूपात लिहा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. आता काय करायचं आपणाला जर तरचा वापर करून हे विधान लिहायचं आहे. जर एखाद्या चौकोनाचे चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतील पूरक असतील तर तो चौकोन कसा असतो, तर तो चौकोन चक्रीय असतो किंवा चक्रीय चौकोन असू शकतो. हे काय झालं, चक्रीय पूरक असतात, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात, हे जर आणि तरच्या वापर करून आपण हे विधान लिहिलेलं आहे. नंतर पुढील विधानाचा व्यत्यास लिहा, आयताचे कर्ण एकरूप असतात. आता व्यत्यास काय लिहायचं आहे आपल्याला, व्यत्यास फक्त जर आणि तरचे अदलाबदल करायचे आहे. मग आयताचे कर्ण कसे एकरूप असतात ह्याचा व्यत्यास लिहायचा. मग जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो, जर किंवा चौकोनाचे कर्ण एकरूप असतील. आता आपल्याला जर तरचं काही लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहिलं तर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, अदलाबदल केली आपण एकरूप असतील तर तो काय असतो आयत असतो, हा व्यत्यास झाला. तर तो चौकोन आयत असतो किंवा त्याला दुसरं नाव काटकोन चौकोन पण आपण म्हणू शकतो. आता पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. आता पक्ष कोणतं आणि साध्य कोणतं लिहायचे, जर त्रिकोणाच्या तीन बाजू एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात. जरच्या नंतरचा भाग म्हणजे काय आहे पक्ष, आणि तरच्या नंतरचा भाग साध्य. पक्ष बरोबर काय लिहिणार आहेत आपण इथूनच, मग पक्ष त्रिकोणाच्या तीन बाजू एकरूप आहेत, त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहेत किंवा तीन बाजू एकरूप आहेत, एकरूप हे काय असेल पक्ष. साध्य काय असेल त्याच्यावरूनच, त्याचे तिन्ही कोण एकरूप, त्रिकोणाचे तीन कोण किंवा तीनही कोण कसे असतात, तीनही कोण एकरूप असतात, सारखे असतात, एकरूप असतात. हे झालं पक्ष आणि साध्य. नंतरचं आहे खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष आणि साध्य लिहायचे. आता काय करायचं, आकृती काढायची आहे, दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. त्रिकोण कसे आहेत समभुज आहेत, तर ते समरूप असतात. म्हणजे पक्ष काय असेल आपलं समभुज त्रिकोण आहे, आणि साध्य असेल समरूप त्रिकोण आहे. मग एक आपण आकृती काढू इथे, एक समजा या त्रिकोणाला काहीतरी नाव देऊ आपण ABC, आणि दुसरा त्रिकोण काढू PQR. ABC आणि PQR दोन त्रिकोण काढलेत, तर त्याच्यावरून काय लिहायचे पक्ष लिहायचे आपल्याला. तर पक्ष काय सांगितले आपल्याला, दोन त्रिकोण कसे आहेत दोन समभुज त्रिकोण आहेत. म्हणजे पक्ष काय असेल, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR आपण नाव दिले तर हे कसे आहेत समभुज त्रिकोण आहेत, समभुज त्रिकोण आहेत हे पक्ष असेल. किंवा त्यापेक्षा आपण दोन त्रिकोण कसे आहेत, दोन त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत हे पक्ष. साध्य काय असतील, हेच दोन त्रिकोण कसे असतील
कोणकोणते ए बी सी आणि पी क्वेअर समरूप आहेत, साध्य काय आहे, समभुज असतील तर समरूप आहेत. मग त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण, समरूपतेचं चिन्ह माहिती आहे आपणाला, समरूप त्रिकोण पी क्यू आर, किंवा दोन त्रिकोण समरूप आहेत, हे आकृती आणि हे पक्षसाध्य. जर रेषी जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. बघा, रेषीजोडीतील कोण कसे आहेत, एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. काय लिहायचं आहे आपल्याला, पक्ष. मग काय सांगणार आहे जरच्या नंतरचा भाग, रेषीजोडीतील कोण एकरूप आहेत, रेषीजोडीतील कोण एकरूप आहेत, किंवा त्याला काहीतरी नाव देऊ, आकृती काढू आपण अगोदर. समजा हे दोन कोण काढले तर हे कोण कसे आहेत, एकरूप आहेतच, आणि काटकोन येणार आहे सर. समजा याला काहीतरी नाव देऊ आपण ए बी सी आणि डी, हे रेषी जोडीतील कोण आहेत. कोणकोणते ए बी सी आणि सी बी डी हे रेषी जोडीतील आहेत, तर प्रत्येक कोण काटकोन असतो. तर आपल्याला काय लिहायचं आहे, पक्ष आणि साध्य लिहायचं. पक्ष काय असेल मग, कोण ए बी सी व कोण डी बी सी किंवा सी बी डी हे कसे आहेत, एक रेषी जोडीतील कोण कसे सांगितलेत, हे एकरूप आहेत, एकरूप आहेत. किंवा ह्यालाच काय म्हणू शकतो आपण, कोण ए बी सी एकरूप कोण डी बी सी, हे असं लिहिलं तरी चालेल. पक्ष आणि साध्य यावरूनच लिहिता येईल. तर काय करायचं, प्रत्येक कोण कसा असतो, काटकोन असतो. म्हणजेच साध्य काय असेल मग, कोण ए बी सी बरोबर कोण डी बी सी बरोबर काटकोन म्हणजेच 90°. किंवा ह्याच्याऐवजी कसं लिहिता येते मग, कोण ते दोन्ही कोण कसे आहेत, काटकोन असतात. म्हणजेच ह्याच्याऐवजी आपल्याला असं लिहिता येईल, कोण ए बी सी व कोण डी बी सी हे कसे आहेत, काटकोन आहेत, काटकोन आहेत, काटकोन आहेत. म्हणजेच किती, 90°चे आहेत. अशा प्रकारे आपण दिवस तिसरा पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.